पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंडिया ग्लोबल वीक ट्वेंटी ट्वेंटी या तीन दिवसीय व्हर्च्युअल परिषदेचं उद्घाटन करणार आहेत आणि या परिषदेत आपले विचार व्यक्त करणार आहेत बी द रिवायवल इंडिया अँड अ बेटर न्यू वर्ल्ड या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे इंडिया ग्लोबल वीकमध्ये तीस देशांचे पाच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत पंचाहत्तर सत्रांमध्ये सुमारे दोनशे पन्नास वक्ते आपले विचार व्यक्त करतील यामध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल जम्मू काश्मीरचे राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू अध्यात्मक गुरु श्री श्री रविशंकर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉ मिनिक रॉफ आणि गृहसचिव प्रीती पटेल भारतातले अमेरिकेचे राजदूत केन जेस्टर आणि इतर मान्यवरांचाही समावेश आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत टाळेबंदीच्या काळात त्यांच्याकडून लोकांना खाद्यपदार्थ आणि इतर सामग्रीची मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत पंतप्रधान त्यांच्याशी चर्चा करतील देशव्यापी टाळेबंदीच्या काळात वाराणसीचे नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं चालवण्यात आलेल्या मदत कार्यात गरजूंना वेळेवर जेवण आणि इतर मदत मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे